विद्यार्थी मित्रांनो जी सात तारखेला मुंबई पोलिसची लेखी परीक्षा झाली त्यासंबंधीच मुंबई पोलिसांनी प्रेस नोट जारी केलेली आहे या व्हिडिओद्वारे आपण समजून घेऊयात की कि किती मुलं लेखी परीक्षेला हजर होते आणि किती गैरहजर होते आणि संपूर्ण प्रक्रिया कशी झाली किती उमेदवारांवर काही गैरप्रकार झाले आणि काय काय झालं स सगळ्या गोष्टी या प्रेस नोटमध्ये आपल्याला समजतील आठ पाच दोन हजार तेवीसची प्रेस नोट सात पाच दोन हजार तेवीस रोजी मुंबई बृहन मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई पदाच्या भरतीच्या अनुषंगाने लेखी परीक्षेचे आयोजन केले होते नमूद परीक्षा ही एकाच वेळी मुंबईतील एकूण दोनशे तेरा केंद्रावर आयोजित करण्यात आली सदरच्या परीक्षेत त्र्या त्र्याऐंशी हजार सातशे चौऱ्याऐंशी परीक्षार्थींपैकी एकूण अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे बावीस परीक्षार्थी उपस्थितीत होते सदरवेळी कोणताही अनुचित प्रकार घडून आला नाही परीक्षेदरम्यान परीक्षार्थीकडून झालेल्या गैरप्रकार अनुषंगाने मुंबई शहरात अनुक्रमे भांडूप कस्तुरबा मार्ग मेघवाडी गोरेगाव पोलीस ठाणेस प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत सदर परीक्षेकरता बाराशेचाळीस पोलीस अधिकारी पाच हजार नऊशे पंच्याहत्तर पोलीस अंमलदार यांचा बंदोबस्त नेमण्यात आला होता सदरच्या परीक्षा बंदोबस्तावर माननीय पोलिस आयुक्त बृहन्मुंबई मुंबई विशेष पोलीस आयुक्त तसेच माननीय पोलीस सहायुक्त कायदा व सुव्यवस्था माननीय पोलीस सहायुक्त प्रशासन यांनी वैयक्तिकरित्या देखरेख केली यावरून आपल्याला असे दिसते की त्र्याऐंशी हजार सातशे अठ्ठेचाळीसपैकी पैकी अठ्याहत्तर हजार पाचशे बावीस म्हणजे कमी ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्क्याच्या दरम्यान उमेदवारांनी लेखी परीक्षा दिलेली ले आहे यानुसार आपल्याला समजेलच की लेखी परीक्षेचे मार्क बुन्यादी ज्यावेळेस येईल त्यानुसार आपल्याला कळेल की क टॉप कितीपर्यंत लागू शकतो तरी ज्यांनी दिलेली आहे त्यांनी निश्चिंत रहावे